नमस्कार स्वागत आहे तुमचं मदर चॉईस रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल तिखटपुरी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यांमध्ये आपण ही तिखटपुरी बनवून घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याआधी मी गव्हाची व गुळाची गोडपुरी व कापण्या कशा बनवायच्या तोही व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वप्रथम तिखटपुरी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ते पाच हिरवी मिरची घेतली आहेत मिरचीचे इथे बारीक मी तुकडे करून घेतले आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत व या सर्वांचे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा असं वाटण मी इथे तयार करून घेतलं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे इथे मी दोन असे असं प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये पांढरी तीळ घालायची आहेत त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहेत आणि एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा मी दाखवल्याप्रमाणे हातावर चोळून घालत आहेत जेणेकरून पुरीला फ्लेवर छान येईल आता त्याचबरोबर यामध्ये कोथंबीर घालायची आहे व ज्याप्रमाणे आपण चपातीचं कणिक भिजवतो तसं याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आता यावर दोन चमचे तेल लावून घ्यायचं आहेत व पुन्हा हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून कमीत कमी मिनिट आपण पीठ साईडला ठेवून देणार आहोत हे बघा पंधरा मिनिट झालेले आहेत आणि इथे पीठ देखील भिजलं गेलं आहे आता पिठाचे समा आकारात गोळे तयार करून घेऊया यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे त्यावर थोडंसं तेल आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला चपाती याची लाटून घ्यायची आहे यानंतर जेवढ्या आकारात आपल्याला पुरी हवी आहे तेवढ्या आकारात ग्लासने किंवा झाकणाने याचे गोलकाप करून घ्यायचे आहे इथे मी झाकणाचा वापर केलेला आहे याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे बनवून घेऊया तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या बटनवर क्लिक करून चॅनलला लवकर सबस्क्राईब करा यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहेत हे, हे बघा पिठाचा गोळा घातल्यानंतर तो लगेच वरती येत आहे याचाच अर्थ की तेल चांगलं तापलेलं आहे आता याच तेलामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया आता तयार केलेल्या पुऱ्या या यामध्ये घालायच्या आहेत आणि मध्यम गॅसवर त्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना गॅस हा नेहमी मध्यम ठेवायचा जेणेकरून पुरी आतून व बाहेरून चांगली तळल्या जाते तुम्ही बघू शकता पुरी किती मस्त दिसत आहेत आणि ती आतून व बाहेरून खरपूस देखील तळल्या गे गेलेली आहेत आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया व अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेऊया हे बघा इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मग तुम्ही कधी आषाढ तळणार आहात हे मला नक्की सांगा